ब्रिटिश वृत्तसंस्था बीबीसीच्या किमान दोन कार्यालयांवर आयकर विभागाने धाड टाकलेली आहे। कर चोरी प्रकरणी नवी दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयामध्ये सध्या आयकर विभागाची चौकशी सुरू आहे। कागदपत्रांची छाननी आयकर अधिकारी करतायत। सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आले, मात्र बीबीसी किंवा आयकर विभाग यांच्याकडून अद्याप यावर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। तर काही दिवसांपूर्वी बीबीसीने पंतप्रधान मोदींवर टीकात्मक डॉक्युमेंटरी रिलीज केली होती आणि त्याच्या काहीच दिवसांनी आयकर विभागाची धाड पडलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, बीबीसीच्या दोन कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्याची माहिती समोर येते। सर्व कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि अभिषेक अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधि शिवाजी काळे हे थेट दिल्लीवरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। शिवाजी, काय सांगाल, काही दिवसांपूर्वीच बीबीसीने डॉक्युमेंटरी रिलीज केली होती आणि त्यानंतर आता बीबीसीच्या दोन कार्यालयांवर छापेमारी सुरू असल्याचं कळतंय, काय अपडेट आहे सध्याचे? सध्या तरी जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत होते त्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत आणि काही जे कर्मचारी आहेत त्यांना घरी जाण्याचं सांगण्यात आलेलं आहे। सध्या जे कॉम्प्युटर आहेत, मोबाईल आहेत, ते जप्त केल्यानंतर त्यांना सीलबंद करण्यात येणार आहे अशी माहिती सध्या पाहायला मिळते आहे। आय टीची इन्कम टॅक्सची ही रेड असल्याचं समोर येत आहे आणि त्याच्या संदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत। काँग्रेसने या सगळ्या संदर्भात एक ट्विट करून माहिती दिली आहे। पहिले बीबीसी डॉक्युमेंटरी आई, उसके बाद बीबीसी पर आयटी का छापा पडा असं काँग्रेसने म्हटलेले आहे आणि अघोषित आपत्काल आहे असं देखील काँग्रेसने या संदर्भात म्हटलं आहे। पश्चिम बंगालच्या खासदार मोवा मोहित्रा यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि यावरून सरकारवरती, खास करून मोदी सरकारवरती टीका करण्यात आलेली आहे। आणि आता या सगळ्या संदर्भात जी माहिती मिळते आहे, दिल्लीतील जे कस्तुरबा गांधी जवळ मार्गाच्या जवळ जे कार्यालय आहे त्या ठिकाणी ही रेड पडलेली आहे आणि सर्व जे तेथील कर्मचारी आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे। त्यामुळे या ठिकाणी नक्की काय घडत आहे या संदर्भात बीबीसीने अद्यापपर्यंत अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र या संदर्भात दिल्लीचे मुख्य कार्यालय आहे लंडन येथील या ठिकाणी या संदर्भात माहिती कळवण्यात आली आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी जी रेड पडलेली आहे त्या रेडनंतर अधिकृतपणे बीबीसीचं काय उत्तर येतं हे पाहणं या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचं आहे। मात्र जो सिक्वेन्स विरोधी पक्ष या ठिकाणी मानताना पाहायला मिळतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ज्या पद्धतीने एक डॉक्युमेंटरी आली त्या डॉक्युमेंटरी नंतर ती डॉक्युमेंटरीवरती देशामध्ये बॅन करण्यात आलं आणि त्यानंतर आता बीबीसीवर वरती पडलेले एक छापे, यामुळं या सगळ्यामध्ये जी सिक्वेन्स जर पाहिली यामागे काही कारण आहे का किंवा खरोखर बीबीसीमध्ये आर्थिक अफरातफर झालेली आहे का? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे शिवाजी, या प्रश्नांची उत्तरं लवकरच आपल्याला मिळू शकतात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी, तुमच्याकडून या विषयाचे अपडेट आपण घेत राहूयात।